नमस्कार मित्रांनो मराठी कलाविश्वातील अतिशय देखणी अभिनेत्री व सुप्रसिद्ध नृत्यांगणा उषाताई चव्हाण उषा चव्हाण यांचा जन्म सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी पुणे महाराष्ट्र येथे झालेला एकोणीसशे एकाहत्तर साली अभिनेत्री उषा चव्हाण यांनी सोंगाड्या या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केले त्यांनी दुर्दबिट्टा यासारख्या तेलगू चित्रपटातही काम केले उषा चव्हाण यांनी सवाल माझा ऐका केला इशारा जाता जाता खंडोबाची आन मुक्कामपोज ढेबेवाडी एकटाजीव सदाशिव पांडू हवलदार रामराम गंगाराम अशा अनेक चित्रपटात काम केले अभिनेत्री उषा चव्हाण व हास्यसम्राट अभिनेते दादा कोंडके यांची जोडी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते या दोघांनी अनेक चित्रपटातून एकत्र काम केले व त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच आवडली हे झालं मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल चला जाणून घेऊयात त्यांच्या कुटुंबाबद्दल तत्पूर्वी आपण जर मराठी चंदेरी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेत्री उषा चव्हाण यांचे लग्न दत्तात्रय कडू देशमुख यांच्याशी झालेले आहे हृदयनाथ कडू देशमुख हा उषाताई चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा आहे त्यांचा मुलगा हा उद्योजक असून उषाताई चव्हाण यांना रोहित व रोहन हे दोन नातू आहेत अभिनेत्री उषा चव्हाण यांचा धाकटा नातू रोहन हा नुकताच लग्नबंधनात अडकलेला आहे उषा चव्हाण यांचा नातू रोहित देशमुख यांनी दादा कोंडके व उषा चव्हाण यांच्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेले आहे उषा चव्हाण यांच्या दोन्ही नातवांना अभिनयाची अत्यंत आवड असून लवकरच ते नवा अल्बम घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहेत तेव्हा मित्रांनो आपल्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना उषा चव्हाण व यांचे नातू रोहित व रोहन यांच्याबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टी व्ही या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र